नमस्कार, मी आदिती ऑथेंटिक कोकणमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपली आजची रेसिपी आहे बटाटा ब्रेड सँडविच. मी इथे 3 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. त्यानंतर ब्रेडचे स्लाइस आहेत 3 ते 4, मिरच्या आहेत 5 ते 6, कढीपत्त्याची पानं, लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. सँडविचसाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरं, हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. बटाटे स्मॅश करून घेऊया. आता ह्या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत, 1 चमचा साखर. त्यानंतर आपण मिक्सरला जे लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ती ब्रेडच्या स्लाइसला लावून घेऊया. प्रथम आपण दोन्ही स्लाइसना टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत. आणि त्यानंतर ही जी भाजी आहे ती भाजी आपण ऍड करून घेऊ. तव्यावरती 1 चमचा तूप टाकूया. वरच्या बाजूने पण आपण तूप लावून घेणार आहोत. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता, पण तुपामुळे आपल्या सँडविचला खूप छान टेस्ट येते. दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता आपण याला कट करणार आहोत. आपलं क्रिस्पी ब्रेड सँडविच रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.